गुरुवर्य सुधाकर चव्हाण सर यांचा हा 75वा वाढदिवस आपण सगळे मिळून साजरा करतोय. परंतु हे साजरा करत असताना आपल्या जुन्या आठवणी आणि हा कार्यक्रमासंबंधात आपण आपलं मनोगत व्यक्त करावा असं मला वाटतं. नमस्कार, मी वसुधा संगमेश्वरकर कुलकर्णी. मी 39 वर्ष हुजूरबागा हायस्कूलमध्ये कला शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक म्हणून मी निवृत्त झाले आहे. आणि माझ्या या कलाजीवनाची सुरुवात अभिनवमध्ये जी झाली ती फाउंडेशन नंतर ATDला प्रथम मला चव्हाण सर भेटले. आणि चव्हाण सर भेटल्यानंतर शिक्षक होणं ही किती चांगली गोष्ट आपण निवडली आहे याच्यावर माझा अगदी त्यांचं बोलणं व्याख्यान वगैरे ऐकून की त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची शिकवण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी इतक्या परिणामकारक होत्या की त्यानंतर मला जेव्हा हुजूरबागेत नोकरी लागली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं कला इतिहास शिकवताना की सरांनी दिलेली उदाहरणं, सरांनी काढलेल्या आकृत्या जशा आहेत तशाच मी इथे काढते. कारण त्यांनी रोमन कमानी काढल्या होत्या मी फळ्यावरती शिकवताना, ते मी वर्गात शिकवताना 10वीच्या वर्गात तशाच्या तशा त्या सगळ्या आकृत्या काढल्या. तर इथून लक्षात येतं की चव्हाण सर किती प्रभावी व्यक्तिमत्व आहेत, किती प्रभावी शिक्षण त्यांनी दिलं. त्याच कामाचा प्रभाव आपल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा पडतो. अगदी बरोबर. आणि हे जाणवतं आपल्याला. असंख्य माझ्या विद्यार्थिनी आज या कला क्षेत्रात कार्यरत आहेत आणि अतिशय उत्तम काम करत आहेत, त्यांचाही मला खूप अभिमान वाटतो. पण हा जो वारसा मला मिळाला हा चव्हाण सरांकडून मला मिळाला. प्रत्येक गोष्ट करताना किंवा आता एक्झिबिशन्स करताना, नवीन माध्यमं हाताळताना काही कुठली शंका आली की प्रश्न पडला की ताबडतोब सरांना गाठायचं आणि त्यांच्याकडून माहिती घ्यायची. अगदी पत्त्या सकट सर कुठून कसं वळायचं आणि कशी जा आणि काय घे कसं घे हे सगळं सर अत्यंत बारकाईने सांगायचं, अगदी न कंटाळता न कंटाळता. आणि हे माझे सर आहेत असं आमच्या आपल्यापैकी सगळ्याच विद्यार्थ्यांना वाटतं. की असं वाटत नाही की हे अमुक्या विद्यार्थ्यावर जास्त प्रेम आहे असं नाही. प्रत्येकाला अतिशय तळमळीने प्रेमळपणे जवळ घेऊन बोलणारे, अगदी अगदी आत्मीयतेने. आज सुद्धा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं ते त्रासलेले कंटाळवाने अजिबात वाटत नाही. म्हणजे अमृत महोत्सव कार्यक्रम जो झाला तर ते जे काही 4-5 तास ते बसले होते आणि अगदी पहिल्या बॅचच्या म्हणजे 74च्या बॅचपासून ते 95च्या बॅचपर्यंत त्यांचे जे विद्यार्थी आले होते त्यांच्याशी त्या तितक्याच समरसतेने बोलत होते, त्यांची चौकशी करत होते, नावासकट ते ओळखत होते. याचं मला खरंच खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की आणि एवढी अनेर जे आपल्याला मिळो असा आशीर्वाद मिळो आहे का नाही. खरंच आहे. आणि मला असं वाटतं की सतत कार्यरत राहिल्यामुळे 18 वर्षे ते नोकरीला लागले तेव्हापासून ते फक्त विद्यार्थी बनवणं नाही तर त्याच्याबरोबर ते स्वतःही त्यांनी खूप काम केलं. थर्मोकोलमधली म्युरल्स असू देत किंवा वेगवेगळ्या सिरीज असू देत पेंटिंगच्या, ब्लॅक अँड व्हाईटच्या, तर त्यांच्या पेंट आता तुम्ही इथे सगळे कलादालनामध्ये बघता आहात की अतिशय सुरेख. नंतर लिथोग्राफीमध्ये गेलेली त्यांची कामं तुम्ही बघता. तर हे बघताना असं वाटतं की त्यांनी कलाकार म्हणूनही स्वतःला अतिशय समृद्ध केलं आणि ते स्वतः समृद्ध शिक्षक असल्यामुळे तो वारसा त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना दिला. आज त्यांचे विद्यार्थी खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, म्हणजे फक्त चित्रकारिताच नाही तर इतरही अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी हा वारसा अतिशय उत्तमरित्या जपला आहे असं मला वाटतं. आणि सरांचा असाच यापुढेही त्यांनी काम करावं, त्यांनी असंच आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्यासाठी त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम राहू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सुंदर.